नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी तुमची मैत्रीण तुमच्या सोबत आहे प्रेरणा। मस्त आणि निरोगी वातावरणाचा आनंद घेताय ना? चला तर मग आज एक नवीन गोष्ट आपण ऐकूयात। आजच्या गोष्टीचं नाव आहे तेनाली रामाचे चातुर्य। एके दिवशी राजा कृष्ण देवराय आणि तेनाली राम संध्याकाळी बाहेर फिरायला गेले। दोघेही निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्यात मग्न होते। त्यांना आपल्या आसपास काय आहे याची जराही चिंता नव्हती। अचानक तेनाली रामचा पाय रस्त्यावर पडलेल्या क्षणात पडला आणि पायाचा अंगठा भरला। तो साफ करण्यासाठी तेनाली राम आसपास कोठे पाणी आहे का ते शोधू लागले। जवळच त्यांना एक झरा दिसला आणि ते आपल्या शेणाने भरलेला अंगठा धुऊ लागले। त्याच वेळी महाराज तेनाली रामला म्हणाले, आपण किती जरी वेळा अंगठा धुतला तरीही थोडी बहुत घाण आणि वास त्याला राहणारच। त्यावर तेनाली राम म्हणाले, महाराज मी माझा अंगठा अगदी रगडून रगडून धुतला आहे, अजून एकदा धुतो। त्यावर महाराज म्हणाले, काही उपयोग नाही, घाण वासाचा अंश अवश्य तुमच्या पायाला राहणारच, त्यापेक्षा अंगठाच कापून टाका। जर आपण असे करू शकत नसाल तर माझ्या महालात येऊ नका। मला ते अजिबात आवडणार नाही की महालातील किमती गालिचांना अंगठ्याचा घाण वास लागावा। जशी आपली आज्ञा महाराज, असे तेनालीराम म्हणाले। पण ज्या प्रकारे मी माझ्या अंगठ्याची सफाई केलेली आहे तशी कोणीच आजपर्यंत केली नसेल। आता तो पहिल्यासारखाच शुद्ध आणि पवित्र झाला आहे। महाराज आपल्या मुद्द्यावर मुद्दाम अडून होते। ते म्हणाले, अंगठा कापल्याशिवाय पाय स्वच्छ होऊ शकत नाही, हा आमचा पहिला आणि शेवटचा निर्णय आहे। यावर तेनाली राम म्हणाले, ठीक आहे महाराज, पण जर मी आपल्याला आपल्या चुकीचा अनुभव आणून दिला तर आपण आपली चूक कबूल कराल? महाराज हसून म्हणाले, तू प्रयत्न तर करून पहा, पण माझा विचार अगदी पक्का आहे। जर तुम्ही आम्हाला चुकीचे ठरवू शकलात तर तुम्हाला 1000 सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून देईन। तेनाली राम बरेच दिवस घरी राहिले। त्यांनी उत्तम प्रकारचे गुलाब आपल्या बगीचात लावले। काही दिवसात सारे गुलाब उमलले। एकदा अशीच राजाची तेनाली रामची गाठ पडली। राजानं खुशाली विचारली। त्यावर तेनाली रामने बगीचातील सुंदर फुलांचे ताटवे बघण्यास महाराजांना बोलावले। फुले पाहून महाराज खूप खुश झाले आणि पुढच्या क्षणी शेणाने भरलेल्या खड्ड्यात पडले आणि पूर्णपणे शेणाने घाण झाले। ते पाहून तेनाली रामला फार आनंद झाला। ते म्हणाले, महाराज आपण तर सगळेच शेणाने बरबटलात, आता आपण ना दरबारात जाऊ शकणार ना शयन कक्षात। किमती गालिच्छाला, सिंहासनाला आणि पूर्ण किल्ल्याला दुर्गंध येईल। आपण ही तसेच वागाल की हे सर्व खराब होणार नाही? राजा विचारात पडला। तेनाली राम पुन्हा म्हणाले, थोडे थांबा महाराज, मी आता तलवार घेऊन येतो आणि जे जे अवयव शेणाने घाण झाले आहेत ते कापून टाकतो। इतक्या सफाईने तुमचे शरीर धडापासून अलग करीन की तुम्हाला त्रासही होणार नाही। राजाने आपली चूक मान्य केली आणि त्या खड्ड्यातून वर काढण्याची विनंती केली। तेनाली रामनं राजाला बाहेर काढलं, स्वच्छ केलं आणि आपले कपडे घालण्यास सांगितले। राजाची माफीही मागितली आणि राजाने खुश होऊन 1000 सुवर्ण मुद्रा तेनाली रामला बक्षीस दिल्या। हा तर मग मित्र मैत्रिणींनो, तात्पर्य लक्षात आलं ना? यश हवे असेल तर यशाची वाट पाहू नका। प्रसंग अवधान ठेवून परिश्रम करा आणि चातुर्याचा वापर करा। यश तुमच्या पायाशी लोळण घेईन। मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असणार। आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना एकत्र जोडण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची मनापासून आभारी आहे। धन्यवाद।